अंतरवाली सराटी मध्ये आज इच्छुकांच्या मुलाखती स्वतः मनोज जरांगे पाटील घेतात. आपल्या सोबत मनोज जरांगे पाटील आहेत. पाटील, मोठ्या संख्येने महाराष्ट्रातले इच्छुक उमेदवार आलेले आहेत. किती मतदार संघाच्या मुलाखती तुम्ही घेतायत आणि त्यासाठी कोणकोण कुठल्या कुठल्या पक्षाचे इच्छुक आहे? 23 जिल्ह्याले बोलवलेत आम्ही आज, पण बाकीचे फोन यायला लागलेत म्हणून पुन्हा वाढवलेत वाटतं की या सगळेच म्हणून. पण 23 जिल्ह्याचा पहिला टप्पा करणार होतो आम्ही आणि नंतर दुसऱ्या टप्प्यात लवकर घेणार होतो. पण बाकीच्यांना वेळ कमी होता त्यामुळे ते म्हणले सगळेच या. आता मलाही वाटलं नाही एवढी गर्दी होईल, कसं काय करावं काम मलाही कळत नाही. कारण इतके मी आज एक ठरवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण त्यांना सांगितलं होतं की तुमच्या गावाकडं जा आणि आपण आपल्या मतदारसंघात एक करण्याचा प्रयत्न करा. कारण कुठला तरी गोरगरिबांचे तो मला जर खरंच माया असेल, गरीब मराठी असतील, गरीब शेतकरी असतील, 18 बगड जातीचे लोक असतील, गोरगरीब ओबीसी दलित मुस्लिम आहे, ह्या गोरगरिबांची जर तुम्हाला कदर असली तुमच्या गावाकडे जा आणि एक ठरवा. तुम्ही जर हट्ट ठुताल की मी भरणार आहे त्यो बी भरणार आहे, याचा अर्थ असा होतो की तुम्हाला गोरगरिबाचं देणं घेणंच नाही. ज्यांच्या गोरगरिबाचं मतदान घ्यायचं तुम्हाला फक्त आणि तुमचे काय म्हणतात ना त्याला ते हट्ट नाही का मुद्दाम केल्यासारखं म्हणूयात त्याला. मात्र ते करू नका अशी माझी सगळ्याला विनंती आहे आणि ते समजून सांगायला. तिकडं काय त्यांना ते घडलंच नाही. ठीक आहे, म्हणलं आता मी एक प्रयत्न करतो सगळ्यातून एक देण्याचा. आज काय मुलाखती नाहीत, जिल्हावाईज बोलून आता सुरुवात एकदा केली की मग 5:45 वाजू नाही तर आता 5 वाजू पुरे जिल्हे घेतल्याशिवाय मी थांबत नाही आता. कारण एक करून देणं गरजेचं आहे की एक प्रत्येक जिल्ह्याची बैठक तुम्ही घेताय, जिल्हावार घेताय? हो, जिल्हावारच. आता जिल्हावार घेऊन ते मतदारसंघ सगळ्याशी तिथं चर्चा करून तुमच्या हा जिल्हा आहे, ह्या जिल्ह्यात किती मतदारसंघ आहेत आणि त्या मतदारसंघातले किती एका मतदारसंघात किती उमेदवार आहेत, त्या उमेदवाराला बसून त्यांच्यासमोर जिल्ह्याच्या उमेदवाराच्या समोर मतदारसंघातलेच उमेदवार बसवतो. आणि म्हणजे सगळ्यांच्या लक्षात तरी येईल नेमके काय, एकाएकाला समजण्यापेक्षा याचं काय मत त्याचं काय मत नाही का ते मुद्दाम अडवणूक मी उभा राहणारच मग ते राहिलं तर मग याच्यात लक्षात तरी येईल की गोरगरिबांच्या प्रश्नासाठी लढायचं आहे का उगाच यांना गरिबाच्या मतासाठी लढायचं आहे का घेणं देणं नाही, हे थोडंसं गरजेचं आहे. पण सगळंच गरजेचं आहे. पण मी एक आज कुणाला नाराज नाही करणार, कुणाला दुखवणार नाही. कारण असं किती मतदारसंघाची तयारी आहे नाही आता ते सगळं ठरणार ना. मग तर यादीच डिक्लेअर झाली मतदारसंघ सांगणं म्हणजे. आम्ही 3 टप्पे केले, किती मतदारसंघ लढायचे हा एक, दुसरा SC ST उमेदवार द्यायचा नाही, तिथं आपले लाखापेक्षा जास्त मतं आहेत, लाखभर मतं आहेत, कोणाला आपल्या विचाराच्याला द्यायचे आणि त्याला निवडून आणायचं. आणि राहिला तिसरा टप्पा जिथं उभा नाही करणार तिथं पाडून टाकायचे. पण याच्यात खास एक महत्त्वाचं हे की एक करणं सगळ्यांना खूप गरजेचं. त्यासाठीची आजची ही महत्त्वाची बैठक असणार आहे, जिल्हावार बैठक असणार आहे. SC ST मतदारसंघातले काही इच्छुक तुमच्याकडे आलेले आहेत आणि जे वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत, मग ती युती असेल किंवा महाविकास आघाडीतले, ते बॉन्डवर लिहून देत आहेत असंही कळतं आहे. हा, ते देत आहेत सगळ्याच याचे द्यायला लागलेत, म्हणजे ओपनमधले पण आणि सगळेच पण. पण ते कधी तो विषय नंतर आहे लिहून घ्यायचा, कारण अगोदर आमचे मतदारसंघ ठरवायचे ना मला. SC ST तुम्ही हो ते पण द्यायलेत आणि सगळ्याच पक्षाचे द्यायलेत, नाही द्यायलं असं पण नाही. आणि अपक्ष पण द्यायलेत की जे दोघांचं बी हे नाही, की दोघांनी जर आम्हाला येड्यात काढा ठरवलं तर तिथं ताकदवर त्यांचे इतका अपक्ष पण आहे. तुमचा राग सत्ताधाऱ्यांवर प्रचंड आहे अजूनही, कारण त्यांनी आरक्षण दिलं नाही म्हणून. त्या पक्षातले युतीतले किती लोक आतापर्यंत तुमच्याकडे अप्रोच झालेले आहेत, बॉन्ड लिहून देतो आम्हाला सपोर्ट करा? लय मोठे दो ते तिकीट देणाऱ्यापेक्षा ज्याला मिळालं ना ते जास्त आहेत. ज्याला तिकीट मिळालं आहे ना त्यांच्यातल्या ते तर येता येतच, पण ज्याला मिळालं नाही ती संख्यालाही आहे. आम्ही काय करायचं, प्रत्येक वर्षीच आम्हाला म्हणायचं की तुला पुढच्या वेळेस संधी. आम्ही काय करायचं, तुम्ही पर्याय आला म्हणतात आम्हाला डायरेक्ट. मी तरी 30 तारखेला लय ओपन करणार आहे. हां, 30 तारखे तिकीट मिळालं नाही महायुती महाविकास आघाडीमध्ये, ते तुमच्याकडे इथं आज मोठी गर्दी दिसते. नाही नाही, ते काय उमेदवार थोडं मागं देत हो नाही म्हणते तर काय आता ते का थोडं ते असं होता की महायुतीचे किती लोक म्हणजे ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे जे बॉन्डवर लिहून द्यायला असे किती जण अप्रोच झाले तुमच्याकडे आलेले होते? आणि सगळेच मग इकडं काय लिहिते बिगर बॉन्डवाला, इकडं काय आली इकडं काय द्यायचं का बिगर बॉन्डवाला, इकडं उभाच कशाला रे तो इकडे येईल कशाला, त्याचं काय नाही. माझ्या पुढं काय सगळ्यात महत्त्वाचं आज आता की यांची सगळ्यांची बैठक घेऊन एक उमेदवार ठरवणं माझ्यासाठी गरजेचं आहे. ते काम मी आधी करतो, कारण मी आज कोणाला दुखवणार नाही
कोणावर नाराज नाही होणार, त्याचं कारण असं त्यांनी सगळ्यांना काम केलेलं आहे, समाजासाठी योगदान दिलेलं आहे, त्यामुळे मी म्हणू शकत नाही यालाच द्यायचं. मग यांनी काय केलं, याला द्यायचं तर मग यांनी काय केलं, म्हणून मी त्यांनाच म्हणणार आहे की तुम्हीच एक द्या, कारण सगळ्याचं योगदान. मी सामाजिक नेतृत्व करतो, राजकीय नाही करत. पहिल्या मुद्द्यावर म्हणलं तुम्ही, एक शेवटचा प्रश्न विचारतो, समीकरणं या चार दिवसात जुळवली का? कारण तुम्ही 20 तारखेला म्हणले होते, कुठली कुठली समीकरणं जुळलेली आहेत? जुळले म्हणजे चर्चा झालेली, हा चर्चा सगळ्यांशी झालेली आहे, सगळ्यांचं मत पण आहे, पण काय म्हणून त्याला की एक स्पष्टपणाची चर्चा फायनल ती राहिलेली आहे. ते मग आता ही आमची आज बैठक झाली, 25, 26, 27 पुन्हा एकदा चर्चा करायचं ठरले, पुन्हा एकदा ठरले जातात 25, 26 डिक्लेअर. सामाजिक आणि जातीय समीकरणं जुळवण्यामध्ये जवळपास यश मिळतं असं म्हणायला काय, त्याला काय अडचण येतो आहे? साधं सगळ्यांनाच वाटतं एवढा चान्स आहे, ते का जुळू देणार आहेत, ते नाही जुळून देणार असं त्यांना वाटतं. हे आपले साधे पोरं आहेत आम्ही, त्यांना वाटतं हे सगळं साधं साधं काम आहे, आपण गरीबाचे साधे आहेत, जाऊ द्या एक बार हा ना उडी. तरी पण एकदा मी फायनल चर्चा करतोय, म्हणजे नको गुताडा व्हायला, म्हणजे मी सावध भूमिकेनं गुताडा नको व्हायला म्हणून 25, 26, 27 आणखीन एकदा फायनल चर्चा करू, मग मात्र एकदाच कायम ठरवणार. समाज घटकांच्या व्यक्तींशी बोलणी झालेली आहे प्राथमिक. हो हो, ते करतायत येऊन. म्हणजे समीकरण जवळपास जुळत आहेत, समीकरण जुळल्यानंतर ती पुढच्या 2-4 दिवसात मनोज जरांगे पाटील सांगतील, पण तत्पूर्वी सगळ्या इच्छुकांच्या बैठका आज घेत आहेत, सगळ्यांशी संवाद साधतायत, आणि संवाद साधल्यानंतर कोणत्या कोणत्या मतदारसंघामध्ये उमेदवार उभा करायचा हे ते निश्चित करणार आहेत. पण तत्पूर्वी हे समीकरण जुळत असताना महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोर, त्याचबरोबर ज्यांना उमेदवारी मिळाले ते सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेल्या 2-3 दिवसांपासून अप्रोच होत आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.